पंजाबमध्ये शीख दंगल पीडितांनी न्यायाच्या मागणीसाठी पंजाब बंदचं आवाहन केलंय. सकाळपासून पंजाब बंदचा परिणाम पाहायला मिळतोय. काही ठिकाणी आंदोलकांनी ट्रेन अडवण्याचा प्रयत्न केला तर काही ठिकाणी बाजारपेठा बंद आहेत. या बंदमुळे सामान्यांचे हाल होत आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. बंदचा सगळ्यात जास्त परिणाम जालंधर, अमृतसर आणि लुधियानामध्ये पाहायला मिळतोय. भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 हत्या झाल्यानंतर शीख विरोधी दंगल भडकली होती. यात हजारो शीख नागरिकांची हत्या करण्यात आली होती. क्या हालत है यहाँ पे, आप ये देखिए, शताब्दी जैसी गाड़ियों को रोक रखा है. ये क्या मजाक के छोटे छोटे बच्चों की तिराई तिराई कर रहे हैं C5 कोच के अंदर, आप देखिए. हम लोग जाना है, दिल्ली जाना है, आधे घंटे से खड़े हम लोग यहाँ पे. अभी तक कुछ न्यूज नहीं है, ट्रेन की कोई न्यूज नहीं है. कितने बजे की कुछ न्यूज नहीं है. मेरी ट्रेन थी पहले सुबह 1:30 बजे की, फिर उन्होंने कहा कि 6 घंटे लेट है, 7 बजे की ट्रेन है. हम 7 बजे तक यहाँ बैठे रहे. 7 बजे के बाद पता लगा कि ट्रेन फिर कोई टाइम ही नहीं है इसका. फैमिली के साथ सुबह रात के 12 बजे से बैठे हुए यहाँ. Z24 तास रहा एक पाउल पुढ़े.